सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी सदस्य मीटिंग संपन्न। सदर बाजार पोलिस ठाण्यातील नवनिर्वाचित शांतता कमिटी सदस्यांची आज द एम्पिरियल पॅलेस येथे शांतता कमिटी सदस्याची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। यावेळी सोलापूर पोलीस सह आयुक्त विभाग 2 टिपरे मॅडम व तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके व तसेच उप निरीक्षक संजय पवार यांच्यासह सर्व शांतता कमिटी सदस्य व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सदर बाजार पोलीस ठाण्या हद्दीतील 83 शांतता कमिटी सदस्य असल्याची नोंद असताना आज शांतता कमिटी सदस्याच्या मीटिंगला केवळ 40 व्यक्तीच उपस्थित राहू शकले आहे। पावसामुळे काही सदस्य न आल्याने बजरंग साळुंके पोलीस निरीक्षक यांनी म्हणाले की प्रत्येक वेळेस मीटिंगला हजर राहणे गरजेचं आहे। जे व्यक्ती मीटिंगला हजर न राहील त्याचं नाव कमी करण्यात येईल व तसेच गुलबान हुसेन नगर झोपडपट्टी येथील काही नागरिक कोरोनाबाधित रुग्णांचे रॅपिड ॲक्शन टेस्टला सहकार्य करत नसल्याची खंतही सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी आपले मनोगतात व्यक्त केले। तसेच विभागीय 2 आयुक्त टिपरे मॅडम यांनी रॅपिड ॲक्शन टेस्ट नागरिकांनी स्वतःहून टेस्ट करून घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे व तसेच गणेश उत्सव शांततेने पार पाडावे असे आवाहनही आजच्या शांतता कमिटी मीटिंगात त्यांनी आपले प्रास्ताविक केले। तसेच सर्व सदस्य यांनी नवनिर्वाचित सदस्य एकमेकाला शुभेच्छाही दिले। MD 24 न्यूज सोलापूर।